2020 मार्च पासून लागलेल्या लॉकडाऊन मुळे सगळ्याच गोष्टींना ब्रेक मिळाला. त्याप्रमाणे मनोरंजन सृष्टीमध्ये शूटिंगही थांबलं, नाटकांचे प्रयोग रद्द झाले, त्यामुळे मराठी कलाकार देखील घरीच होते. त्यानिमित्त कलाकार काही जुन्या आठवणींमध्ये रमलेले बघायला मिळाले. कलाकारांनी त्यांच्या या जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. बघूया रिवाइंड 2020 मध्ये अशाच काही व्हायरल झालेल्या कलाकारांच्या जुन्या आठवणी. सुबोध भावेने लॉकडाऊन दरम्यान त्यांचे अनेक जुने फोटो शेअर केलेले. त्यापैकीच त्यांनी त्यांचा कॉलेज डेज मधला एक फोटो शेअर केलेला आणि या फोटोला त्यांनी अरे कोण आहे कोण हा, याला अनेक वर्षात पाहिलं नाही मी, असं कॅप्शन मध्ये म्हटलं होतं. तर सुबोध यांनी त्यांच्या पहिल्या सिनेमातील भूमिकेचा फोटो देखील शेअर करत त्याची आठवण सांगितली होती. सुधीर फडके निर्मित वीर सावरकर या सिनेमात त्यांनी एका ब्रिटिश सैनिकाची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांना 100 रुपये इतकं मानधन मिळालं होतं. त्यांनी कॅप्शनमध्ये तो सीन कोणता होता ते सांगितलंय. त्यांनी म्हटलंय माझा पहिला चित्रपट. सुधीर फडके यांची निर्मिती असलेला वीर सावरकर, मदनलाल धिंगरा लॉर्ड कर्झनची हत्या करतो तो सीन. मदनलाल धिंगरा दारातून आतमध्ये प्रवेश करताना दाराजवळ जो ब्रिटिश सैनिक थांबलाय तो मी. पहिलं मानधन 100 रुपये. कामाचे दिवस फक्त एक. 2009 साली त्या रात्री पाऊस होता हा गजेंद्र अहिरे दिग्दर्शित सिनेमा रिलीज झाला होता. अमृताने या सिनेमातील काही फोटो शेअर केले. त्याला तिने कॅप्शनमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्या रात्री पाऊस होता मधील रावी खूप बंडोखोर व्यक्तिरेखा होती. निखिल नागझरकरने टिपलेल्या या छायाचित्रांमुळे तिच्या आठवणी दाटून आल्या. या चित्रपटानं मला एक कायमचा दोस्त मिळाला, सुबोध भावे, जो या चित्रपटात माझा भाऊ होता. या चित्रपटातल्या रावी या व्यक्तिरेखेसाठी गजा मी तुझी ऋणी आहे, असं तिने म्हटलंय. अभिनेता पुष्कर जोगने शेअर केल्या आहेत त्याच्या काही लहानपणीच्या आठवणी. त्याने लहानपणी ज्या ज्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलेलं त्यांच्यासोबतचे फोटोज त्याने शेअर केले. त्याने ऋषी कपूर, दादा कोंडके, गोविंदा, सलमान खान, सचिन पिळगावकर, संजय दत्त यांच्यासोबत काम केलेलं. त्यावेळी तो फक्त 5 वर्षांचा होता. मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये अभिनेते भरत जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे आणि अंकुश चौधरी या तिघांची मैत्री आपल्या सगळ्यांनाच माहितीये. केदार शिंदे दिग्दर्शित सुपरहिट नाटक सही रे सही या नाटकाची एक आठवण भरत जाधव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली. या नाटकासाठी अंकुश चौधरी यांनी केलेली मध्यस्थी भरत यांनी यावेळी शेअर केली. त्यांनी तिघांचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये तो किस्सा सांगितला. मी सही रे सही सोडतोय असं मी 19 वर्षांपूर्वी केदारला म्हणालो होतो. याला कारण होतं गोड गोजिरी गाणं. श्रीमंत दामोदर पंत मध्ये आधीच एकदा हे गाणं करून झालं होतं आणि केदारची इच्छा होती की सही रे सही मधील हरी या पात्राची एंट्री याच गाण्याने व्हावी. आधीच्या नाटकात वापरलेलं गाणं पुन्हा या नव्या नाटकात घेण्याबद्दल मी नाराज होतो. याला कारण होतं की आज जरी श्रीमंत दामोदर पंत हे रसिकांच्या पसंतीचं नाटक असलं तरी प्रत्यक्ष रंगभूमीवर या नाटकाला तितकं यश त्या काळी मिळालं नव्हतं. केदार आपल्या निर्णयावर ठाम होता आणि या गाण्यावर न नाचण्यावर मी ठाम होतो. शब्दाला शब्द वाढत गेला, अक्षरशः आमच्यात भांडणं झाली आणि मी सही रे सही सोडण्याचा निर्णय घेतला. या भांडणातून तोडगा काढण्यासाठी शेवटी आम्हा दोघांचाही प्रिय मित्र अंकुश चौधरी याने कृष्णशिष्ठाई केली आणि एका प्रयोगापुरतं हे गाणं करून पाहायचं ठरवलं. जर पहिल्या प्रयोगात या गाण्याला चांगला रिस्पॉन्स नाही मिळाला तर हे गाणं काढून टाकायचं ठरलं. 15 ऑगस्ट 2002 पहिला प्रयोग झाला आणि या गाण्यावर अक्षरशः टाळ्या आणि शिट्ट्यांनी नाट्यगृह दणानून गेलं. आजही या गाण्याला वन्स मोर रिस्पॉन्स मिळतो. गोड गोजेरीवरील दामूचा डान्स आज एक सिग्नेचर स्टेप बनलीय आणि सही रे सहीचा इतिहास सर्वश्रुत आहे. आज जवळपास 30-35 वर्षांपासूनची आमची तिघांची मैत्री आहे. जर मी त्यावेळी सही सोडलं असतं तर कदाचित हा सगळा पुढचा प्रवास झालाच नसता. काही वेळेला आपलं भलं आपल्याला कळत नसतं पण आपल्या माणसांना कळत असतं, असं त्यांनी म्हटलंय. स्वतःची फॅशन स्टाईल, कमाल अभिनय यांमुळे सगळ्यांच्या मनावर अधिराज्य करणारी अमृता खानविलकर सोशल मीडियावर लॉकडाऊन दरम्यान बरीच ऍक्टिव्ह होती. त्यावेळी तिने एक पोस्ट केलेली जी चांगलीच चर्चेत होती. अमृताने तिच्या बहिणीच्या वाढदिवसानिमित्त तिचे आणि तिच्या बहिणीचे लहानपणीचे काही फोटो शेअर केलेले. बॉयकट आणि अंगात सदरा घातलेली लहान बहिणीची पप्पी घेणारी अमृता या फोटोमध्ये आहे.
तर त्या दोघींचा एक ट्रिपचा फोटो देखील तिने शेअर केलाय. अभिनेता अमय वाघ सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतो. तो बऱ्याच गोष्टींवर त्याच्या मिश्किल स्वभावाने काही ना काही पोस्ट करत असतो. त्याबरोबरच तो त्याच्या आगामी किंवा जुन्या प्रोजेक्ट बद्दल देखील सांगत असतो. असं त्याने लॉकडाऊन दरम्यान एका जाहिरातीची आठवण शेअर केलेली. त्याने वयाच्या 16व्या वर्षी सेंटर फ्रेशची जाहिरात केली होती. या जाहिरातीत तो खूप वेगळा दिसतोय आणि कॅप्शन मध्ये त्याने म्हटलं होतं की वय वर्ष 16, अंगात नुसती हाड आणि उत्साह. ही जाहिरात टीव्हीवर आल्यानंतर कॉलेजमध्ये फूक मारणारा पोरगा म्हणून हवा झाली होती. फुल नॉस्टॅल्जिया असं त्याने म्हटलं होतं. सखी आणि सुव्रत हे मराठी इंडस्ट्री मधील लाडकं कपल. लॉकडाऊन मध्ये सखी आणि सुव्रत लंडन मध्ये एकत्र होते. मात्र नंतर सखी भारतात परतली तेव्हा तिने गेल्या वर्षीची सुव्रतला भेटण्याची एक आठवण शेअर केली होती. त्यात तिने सांगितलं, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अमर फोटो स्टुडिओची टीम अमेरिकेत येणार होती आणि लंडनमध्ये ते काही दिवस थांबणार होते. तेव्हा सखी लंडनमध्येच होती. तेव्हा सखी सुव्रतने एकमेकांना 6 महिने पाहिलं नव्हतं आणि ती त्यांची तशी पहिलीच वेळ होती. तेव्हा सुव्रतकडे युकेचा विजा नव्हता. इमिग्रेशनकडे विनंती करून त्याला काही तास सोडा म्हणजे आम्हाला भेटता येईल असं सांगण्यापलीकडे पर्याय नव्हता. मात्र इमिग्रेशनवरून सुव्रतला परत पाठवून दिल्याचा त्याच्याकडून फोन आला. तेव्हा ते दोघंही खूप अपसेट झाले. त्याच सकाळी 8 वाजता सुव्रतचा पुन्हा सखीला फोन आला आणि त्या फोनवर सुव्रत खूपच लो आवाजात बोलत होता. त्यांच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. तेव्हा सखी सोबत तिची मैत्रीण होती जिला सगळं माहीत होतं आणि तुला खरंच भेटायचंय का तर तू जा असं ती म्हणाली. आणि तेव्हा सखीला काय झालं माहीत नाही आणि तिने त्या टर्मिनलवरून जाणारी एक रॅन्डम फ्लाईटचं तिकीट काढलं. पासपोर्ट घेऊन एअरपोर्टला पोहोचल्यावर सिक्युरिटी चेक केल्यावर ती आत पळत सुटली आणि गर्दीत तिला सुव्रत दिसला आणि ती त्याच्याकडे धावत गेली. तेव्हा ती खूप खुश होती आणि तिला बघून सुव्रतला लागलेला शॉक तिला जाणवत होता. शेवटपर्यंत त्या दोघांनी एकमेकांना सोडलं नव्हतं. ते सगळे शेवटी एअरक्राफ्ट मध्ये जाईपर्यंत सखी तिथे उभी होती. तिने केलेल्या सगळ्या वेळेपणांपैकी ही सगळ्यात टॉपची गोष्ट असेल असं सखीने तिच्या या पोस्टमध्ये शेअर केलं. तर कलाकारांच्या या जुन्या आठवणी 2020 लॉकडाऊन दरम्यान आपल्या सगळ्यांना बघायला मिळाल्या. अशाच त्यांच्या जुन्या पहिल्या सिनेमांच्या कुटुंबांच्या जुन्या आठवणी पुढेही बघायला मिळतील. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.